मम्मीनं डोक्यात घेतलेत वांगी, तर वांगीची लागवड होणार आहे. आलो मी थांब. मी मित्रांनो, हे आमचा मिरचा आहे, म्हणजे इथं तिथं दारची पाहिजे, पुढे जी आहे ती दारची पाहिजे. इथे मिरची आहे सेकंडला, आणि इथं होतील वांगी. आता मम्मीने वांगी नेली, पाहिली तुम्ही ना, ती वांगी आता आम्हाला लावायची. तर वांगी, वांग्याची रोपं, आणि ती वांग्याची रोपं लावून ते त्यावर आम्हाला वांगी खूप सारे मिळतात पावसाळ्यात. आणि इथं ही दारची भाजी आहे पूर्ण. आम्ही खूप खाल्ली, अजून खूप आहे, संपतही नाही. तुम्हाला दाखवतो, आणखी एक दाखवतो. हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा, इथं काजूचं रोप आहे. हे पहा, हे काजूचं रोप आहे. हे उपटून दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे. आता मी गावी आहे तर खूप सारी लागवड करणार आहे. काजू, साये, सागवान माहीत असेल, साये, त्यानंतर आंबे, आंब्याची रोपं खूप सारी लागवड करून जाणार आहे इकडून. हे वर पाहिलेत ना मित्रांनो, मी खूप हे गावाला असताना लावले होते आंबे, तर एकदम मस्त झालेत. हो, तर आता ही वांगी मी उपटून लिहिले, ती पहिले लावायची, लागवड करायची. मी आता जात आहे खाली. त्यानंतर या मिरच्या, मिरचीची लागवड होईल. खूप साऱ्या मिरच्या आहेत त्याच्यावरती, बघाल तुम्ही. नक्की मी व्हिडिओ बनवेन प्रत्येक टॉपिकवर. मी माझं कोकण प्रॉपर असं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक व्हिडिओज तुमच्यासमोर ठेवत आहे. कसं वाटतं नक्की सांगा मित्रांनो कमेंट्समध्ये. तुमचा सपोर्ट राहू द्यात कायम. थँक्यू. हे घर आहे आमचं, गावाकडचं घर. या फळ्या लावून टाकायच्यात आम्हाला वरती माळ्याला. इथं आम्ही घेवडी पेरली मित्रांनो, घेवडी लावलीत. घेवडी त्याचा वेळ वरती भेंडीवर झाली. ही मोठी भेंडी आमची त्याच्यावर जाईल. आणि दादा येतोस ना, येतोस ना खाली. मी फावड्यानं कुदला घेऊन जातो का खाली? हाय फावडा कुदला, फावडाने कुदला खाली आहे का? कुदला शोधतोय मित्रांनो, बघूयात कुठं आहे. कुदला घेऊन गेलो ना की मग पटकन खतून मग ते लावता येईल. मम्मीने मला वाटतंय कुदला खाली घेऊन गेली मम्मी, असं वाटतंय. बघूयात, खालीच जातो. खाली म्हणजे वाड्याकडे, वाड्याकडे ना मम्मी ना, तिथं आमचा मिरचा आहे ना. वाट पहा कशी आहे मित्रांनो, हिरोगार साईडने आणि मधूनच वाट जाते. तुळस पहा, वातावरण गावाकडचं. आमचं वाडा इथं माहिती आहे प्रत्येकानं. हे पहा वांगीची रोपं आहेत. आता ही वांगीची रोपं लावायची आहेत. मम्मी कुदला नाही, हा इथं आहे. ही वांगीची रोपं, ह्याची लागवड करायची आहे. माझा मित्रांनो, हा मी पुसरीचा शिराटा बनवलं होता. पुसरी एक झाड आहे, पुसरी, त्याचा मी शिराटा बनवला होता. पूर्ण काटेरी असतो शिराटा, म्हणजे झाडू एक प्रकारचा. तर त्याने आता इथं पूर्ण साफ करून घेईन. आधी हे पूर्ण साफ करून घेईन. काढ काढ, तो पण नाचणीच आहे ती सगळी. आवण काळ आपण लावू. भाजले, भाजून ठेवलं होतं आम्ही. ह्याच्या खतून पूर्ण इथे मिरची, वांगी लागवड करायची. बघा मित्रांनो, स्टेप बाय स्टेप दाखवतो. मम्मी गवत काढते, मी इथं शिरटतोय. पूर्ण हे शिरटून घेणार आहे, साफ करणार आहे एकदम. आणि मग ते इथं खतणार मी आणि लावणार रोपं. बघाय बघ मित्रांनो, खतते आता. आता हे खतून इकडे मिरची लावायची आणि तिकडे वांगी लावायची. मम्मी वांगी लावते बघा.
पहा मित्रांनो, मम्मी कशी लावते हे पहा, रोपं कशी लावते बघा। ही वांग्याची रोपं लावली की मग वांगी एवढी येतात की खावत नाहीत म्हणजे संपत नाहीत। खूप झाले, खूप होतात, जवळ झाली ना। असू दे, नको बघा, म्हणते जाऊ जाऊ, लांब लाव, मग तुला एक्सपिरियन्स आहे ना, लाव। इथं रोपं बघ, इथे सर्व रोपं लावायची। हा पूर्ण वरा वांगीचा, तिकडचा मिरचीचा। ही पहा नाचणी आम्ही उपटून ठेवली, ही बांधावर लावणार आहे आम्ही। एकदम लग, तू पण नको, मी चुकीचा पाडला, तिकडेच घे। हा मम्मी सांगते असं मी आता करणार आहे, मम्मी जिथं सांगेल तिथं मी खूप काढणार आहे। असं काढलं की त्यात मुलं टाकायची आतमध्ये, त्या मम्मी कशी लागवड करते पहा। अशी रोपं लावायची, ही जागा भाजलेली आहे इथली, त्यामुळं ना रोजची वांगी अशी मासतील एवढी जोरात, खूप भारी होती। लांब लांब चल बघा, वांगीची लागवड एवढी झाली, अजून पुढे राहिले थोडं, हा एवढा स्पेस आहे जे लावडायचे। तुम्ही आलो आमच्या मिरच्यात आहे ना, असा हा डोंगळ्यांचा वारूळ केलाय त्यांनी, हे खूप खोल त्यांनी आतमध्ये केलं आणि ही मातीवर काढली, हे पहा दिसतंय। तर ही त्याचा घर बनवत आहेत ते बघा, ते खालून माती आणत आहेत, झूम करून दाखवतो हे पहा, खालून माती आणत आहेत आणि ते ह्या साईडला लावत आहेत, दिसतंय, दिसत असेल ते बघा, असं ते खालून आणतात माती। पहा पहा, ते माती घेऊन आले खालून, तर इथे साईडला अशी लावणार असे, ते बघा दिसत असेल तुम्हाला। बा कलाकार आहेत, कलाकार म्हणजे त्यांचं ते घर बनवत आहेत, दिसत असेल। जी रोपं आहेत वांगीची ती लावून झालेली आहेत, आता ही रोपं त्यांना काय फक्त तिथून एक छोटीशी अशी कुपन करावी लागेल त्या साईडनी, आणि इकडं मग अशी ती वांगी असली वाचतात की खावत नाहीत, खाव संपत नाही एवढी वांगी होतात। आणि हे जी आहेत ना, हे ओली ओली दिसतात, ही काटक नाही, काटकण्याच्या वेळेत ह्या काटकण म्हणजे कंदमूळ असतं, मी माझी व्हिडिओ बनवली होती त्यावर। तर फायनली झालंय मित्रांनो, वांगीची लागवड कम्प्लीट झालेली आहे। सांगा कसा वाटला व्हिडिओ, गावचं सुंदर असं वातावरण, त्यात काम करायची वेगळी मजा असते। घामच खाम, नुसताच खाम मी इकडं सरा। फायनली झालेलं आहे वांगी लावून।